नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। जामखेड जिल्हा अहमदनगर इथले सांस्कृतिक कला केंद्राच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन। कलाकार वादक यांच्याच विचार न होता त्याबरोबरच प्रत्यक्ष नृत्य काम करणाऱ्या महिला कलावंत ज्यांच्या मुलाबाळांचा आणि त्या महिलांवर आधारित कुटुंबांचा देखील साकल्याने विचार व्हावा अशी मागणी केली आहे। जामखेड जिल्हा अहमदनगर येथील सांस्कृतिक कला केंद्राच्या वतीनं जिल्हाधिकारींना निवेदन देण्यात आलं आहे की आम्ही कुठल्याही कलाकार अथवा वादक यांना कामावरून काढून टाकलेलं नाही। आम्ही सर्व कलाकारांना नित्य नियमाने त्यांचं मानधन वेळोवेळी अदा करत आलो आहोत। हे तक्रारीचे निवेदन अखिल महाराष्ट्र सांस्कृतिक कला केंद्र संघटनेने दिलेले असून आमच्या कला केंद्र काम करणाऱ्या कलावंतावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही अथवा त्यांच्यावर उपासमारीची वेळही आलेली नाही आणि आम्ही येऊही देणार नाही। त्यांच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आम्ही डीजे वगैरे आमच्या कला केंद्रात वापरत नाही। आम्ही कला केंद्रांमध्ये सुरपेटी, ढोलकी, तबला व घुंगरू यांसारख्या पारंपरिक वाद्यांचा वापर करतो। कलाकारांचा बेरोजगार व उपजीविकेचा प्रश्न उद्भवल्याचा धोका नाही। केवळ कलाकार वादक यांचाच विचार न होता त्याचबरोबर प्रत्यक्ष नृत्य काम करणाऱ्या महिला कलावंत ज्यांच्या मुलाबाळांचा आणि त्या महिलांवर आधारित कुटुंबांचा देखील साकल्याने विचार व्हावा ही विनंती, असं निवेदनात म्हटलं आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, ॲडव्होकेट अरुण जाधव, प्रदीप टापरे, सनी सदाफुले, बंडू मुळे, आतिश पारवे, बाळासाहेब काळे उपस्थित होते। आज अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर, त्याचबरोबर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना जामखेड शहरातील जे काही कला केंद्र आहेत त्यातले लोककलावंत ह्या ठिकाणी, त्याचबरोबर विविध सामाजिक आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी आज या ठिकाणी गेली अनेक दिवसापासून मास्तर वस्ताद आणि कलावंतामध्ये चालू असलेला जो वाद आहे त्या वादाच्या संदर्भात ह्या ठिकाणी जी काही खरी भूमिका आहे ती भूमिका मांडण्यासाठी कलावंत आज या ठिकाणी ह्या राज्याचे लोककलावंत संघटनेचे जे सचिव आहेत बाळासाहेबजी काळे यांच्या नेतृत्वाली व बाकीच्या सहकार्याच्या नेतृत्वाली या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आज आलो होतो। खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे सगळे कलावंत जे आहेत सध्याच्या काळामध्ये, जसं ह्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये बँड होता, तो बँड संपला आणि डीजे आला, तीच परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये बाकीच्या कला ठिकाणी सुद्धा झालेली आहे। परंतु कला केंद्रामध्ये गेली अनेक दिवसापासून ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात की डीजे वाजवला जातो, डीजेचा अर्थ जो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, डीजे लग्नामध्ये वाजवला जातो, डीजे ज्यावेळेस बाहेर रस्त्यावरती वाजतो त्यावेळेस त्या डीजेचा आवाज ऐकून माणसं लांब लांब उभा राहतात, कानं त्या ठिकाणी दाबून ठेवतात। जर डीजे जर त्या रूममध्ये वाजला तर शेजारी पाजारचे लोक काय म्हणतील, शेजारी मशीद आहे, मंदिर आहेत, लोक राहतात या ठिकाणी, जो डीजे वाजवला जातो, समजा एखाद्या गावामध्ये जर डीजेचा आवाज बघितला तर 10 किलोमीटर आवाज जातो, 5 किलोमीटर आवाज जातो। म्हणजे जर ह्या ठिकाणी कला केंद्रामध्ये जर डीजे वाजत असेल तर शेजारी पाजारच्या गावाला लोकांना त्रास किती होईल। एवढ्याच वेळेस डीजे मोठ्याने जर वाजायला लागला तर त्या ठिकाणच्या रूममध्ये आवाज येतो, घराच्या त्या ठिकाणी थरकाप सुटतो, अशी परिस्थिती आहे। चुकीची माहिती देऊन ह्या ठिकाणी काय चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांनी, काय राजकीय लोकांनी ह्या दोन कलावंतामध्ये भांडण लावण्याचं काम केलेलं आहे। खरं तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। दोघंजण एकामेकाच्या विचाराने पोट भरणारे माणसं, एकामेकाच्या विचाराने जीवन जगणारे माणसं ह्या ठिकाणी आज दोघांमध्ये अंतर आलेलं आहे। झाला प्रश्न त्या ठिकाणी मास्तर वास्ताचा, ज्यावेळेस संख्या मोठी आहे, आमचा असं स्पष्ट मध्ये कलाकारांच्या वतीने मी विनंती करतो की ज्या ठिकाणी कला केंद्र आहेत त्या ठिकाणी लागणारे मास्तर वाजतात, ज्या संघटनेने निवेदन दिलेलं आहे मी त्यांना नम्रतेची विनंती करतो, त्यांच्या नेत्यांना विनंती करतो व ज्या त्या कलावंतांनी ज्यांच्या नेतृत्वाली या ठिकाणी निवेदन देण्यासाठी माननीय कलेक्टर साहेबाला आले त्या पुढाऱ्यांना पण माझी विनंती आहे की मी एक कार्यकर्ता म्हणून ह्या ठिकाणी त्यांना विनंती करतो की तुम्ही स्वतः कला केंद्रामध्ये जाऊन ज्या पार्टीला मास्तर असे वाजतात नाही आहे त्या पार्टीला मास्तर वाजतात उपलब्ध करून देण्याचं काम त्या संघटनेने करावं। ह्या ठिकाणी सूर्यकाताई पुणेकर पण आल्या त्या, मी त्या भगिनींना पण विनंती करणार आहे, जामखेडच्या कलावंत आले होते त्यांना पण विनंती करतो आहे की ज्या मास्तर वाजतात संघटनेचं जे नेतृत्व करतात त्यांनी ह्या कलावंतांसाठी मास्तर आणि वाजतात उपलब्ध करून द्यावे। त्याच्याही पलीकडं मास्तर आणि वाजतात देत असताना त्यांच्या दिल्या जाणाऱ्या उचलीचीसुद्धा जबाबदारी त्यांनी घ्यावी, जामीनदार त्यांना व्हावं, त्याचबरोबर तो कलावंत कुठल्याही पद्धतीने त्या कला केंद्रामध्ये काम करत असताना चुकीचं वर्तन करणार नाही, त्याचबरोबर त्या लोकांची दिलेली रक्कम बुडवणार नाही या पद्धतीने त्या नेत्यांनी जे शिष्टमंडळामध्ये आले होते ते भेटायला त्या नेत्यांनी
जबाबदारी घ्यावी, आम्हाला हा प्रश्न जास्त चिघळायचा नाही, कारण दोघंसुद्धा गरीब कुटुंबातल्या आहेत, सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत, अंतर पडून गेल्यानंतर दोघांच्या कुटुंबावरती वाईट परिणाम होणार आहे. माझी विनंती या ठिकाणी आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून सांगतो की हा वाद थांबला पाहिजे, हा वाद चुकीचा आहे, चुकीच्या वादाला महत्त्व देऊ नये. आणि कलावंतांच्या संघटनेने ह्या ठिकाणी जेवढे कलावंत लागतात ते कलावंत देण्याचं काम करावं. त्याचबरोबर सरकारला मी विनंती करतो या ठिकाणी की दोन्ही गटामध्ये समझौता बैठक लावून हा वाद ताबडतोब मिटवावा. त्याचं कारण असं की हा वाद दोघालाही पटणार नाही आणि परवडणार नाही आहे, निव्वळ वाद वाढवत जाऊ नये, हा वाद मिटला पाहिजे अशा ठिकाणी मी नम्रतेची विनंती करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये प्रश्न सुटेपर्यंत आम्ही समझौता करणारे, परंतु जर कोणी चुकीच्या पद्धतीने दबाव निर्माण करीत असेल, त्या ठिकाणी कलावंतांना ह्या महिलांना जर दाबण्याचा प्रयत्न करीत असेल, कोणी दादागिरी करण्याचं निर्माण करत असेल, तर कृपया माझी हात जोडून विनंती आहे की या महिलावरती कुठल्याही पद्धतीचे दहशत निर्माण करायचं काम करू नये. आणि जो पुढारी त्याला मदत करीन त्या पुढाऱ्यालासुद्धा जाब विचारला जाईल, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आम्ही जामखेडचे कलाकार आहोत. आमचे जामखेडला म्हणजे कलाकारा थिएटरमध्ये कलाकार नाही आहेत, पाहिजे तेवढे त्या संख्येने नाही आहेत. त्यांनी तेवढे आम्हाला जेवढे पाहिजे तेवढे त्यांनी उपलब्ध राहावा तिथं. आणि ते व्यसनाने तिथं म्हणजे बरेचसे असे पळून गेलेत, व्यसन करतात, त्यांच्यात वाजवायची ताकद नाही आहे, वाजू पण शकत नाही. ते वाजवायला बोलवलं तर आम्ही येत नाही म्हणतात, बाहेर निघून जातात. त्यांच्या हातापाया जरी पडलो तरी ते माघारी बोलवलं तरी माघारी येऊन वाजवायला बसत नाहीत. आम्ही स्पष्ट न करता येतात की आम्ही वाजवणार नाहीत. मग आम्ही करायचं काय? आमचं आत्ता सध्या आम्ही म्हणजे बंद ठेवल्यासारखं आहे, आम्हाला वाजवणारच नाही आहेत ना, मग आमचं बंद आहे. मी मंदा हिरामन चंदन. आमच्या जामखेडमध्ये 9 कला केंद्र असून कलाकार यांचे जे असतात, मास्तर, ढोलकी वादक, तबला वादक आणि हार्मोनियमवाला, ही उपलब्ध तेवढ्या प्रमाणात नाहीत. आम्हाला साधारण नाही म्हणलं तरी 150 लोक लागतात. ह्या गोष्टीला आमच्याकडे DG म्हणता येणार नाही, ती छोटीशी साऊंड सिस्टीम आहे, ती DG नाही आहे. पर लोक कलाकार भरपूर आहेत, पार्ट्या भरपूर आहेत. ती उपासमारीची वेळ आल्यानंतर काय करणार? कुठून तरी रोजीरोटीचं काहीतरी करून सरक रोजीरोटीचा भाग कोणाचे मुलं शिकतात, मुलाच्या अडचणी आहेत, ही उपलब्ध कुठून करून तुम्ही दिले तर आम्हाला ही करायची काय आवश्यकता नाही. आणि ज्याला जर जावा म्हणलं तर आम्हाला म्हणतात 18 गुन्हा दाखल करू. ज्या पार्ट्यापासून काही पार्ट्यापासून आम्हाला त्रास आहे, तर त्या पार्ट्याला जर जावा म्हणलं तर 18 गुन्हा दाखल करू. आमच्या उचली गुतलेल्या असतात, आमच्यावर आरोप करतात, ही लोकं आमच्यावर बळजबरी करतात. असं नाही झालं पाहिजे ना. ज्या पार्टीला आम्ही जावा म्हणलं तर ती पार्टीने सहखुशीने आमचे काय 2 पैसे आहेत ते देऊन गेलंच पाहिजे. मी बाळासाहेब काळे, थिएटर मालक संघटनेचा मी राज्याचा सेक्रेटरी आहे. आमच्या लोककलावंतावर एवढी उपासमारीची वेळ आलेली आहे, दोष कोणाला द्यायचा नाही. कलावंत उपलब्ध असले तर कलाकेंद्र व्यवस्थित चालतील. आता ह्या लोकांना आम्ही ॲडव्हान्स म्हणून नेहमी पैसे देत असतो, त्याचे आम्ही अग्रीमेंट करतो, नोटऱ्या करतो, पण ते लोक आता व्यसनाचं काय, व्यसन न करणारी कमीच, आता करणारी जास्त आहेत. व्यसनावर बोलायचं नाही, त्यांची रोजी त्यांच्या हाताने गेलेली आहे. आम्ही ह्याचा पूर्ण पाठपुरावा केलेला आहे, मीटिंग घेतल्यात आमच्या संघटनेच्या वतीने, कलाकार संघटना असेल, थिएटर मालक संघटना असेल. आता जे त्रस्त झालेत लोक, आता महिला कलावंत आहेत, आता त्यांचा काय दोष आहे? त्यांनी 50,000 मागितले, त्यांना काही अडीअडचणीच्या वेळेस पैसे द्यायचे आणि त्यांनी पुन्हा ते वाजवायला यायचं नाही. मग ह्या महिला कलावंतांनी उपासमारीचीच वेळ आहे. आम्हाला असं म्हणायचं की त्याच ज्या संघटनेने, कलावंत संघटनेने, म्हणजे पुरुष कलावंत संघटनेने जी मागणी केली, जे आता पाठपुरावा करतायत की DJ बंद करा, DJ आमचा विरोध आहेच, नाही असं नाही आहे, पण तुम्ही उपलब्ध राहा ना. आता काय महिलाला शिकवावं लागेल का आम्हाला तबला, PT, तुमची ढोलकी? पुरुषच कलावंत लागतात, त्याच्यामुळं खरी उपासमार त्या पुरुष कलावंतांचं ते बेघर झालेले तरी त्यांच्या लक्षात येईना. आणि ते असं आता संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करतायत, हरकत नाही. आमचं असं म्हणणं आहे की शासनाने, माननीय कलेक्टर साहेबांनी, SP त्या कला पुरुष कलावंतांची आणि आमच्या महिला कलावंतांची मीटिंग लावावी आणि त्याच्यातून मार्ग काढावा. आम्हाला DJ काही हे नाही आहे, DJ ही सांस्कृतिक कला नाही, हे पण आम्हाला मान्य आहे, पण उपासमारीची वेळ महिला कलावंतावर आल्यामुळं
हा डी जे राज्यामध्ये आलेला आहे।